युवराज वाघमोडे साहेब यांना देखील विनंती असेल, आपण देखील यायचं आहे मंचावर, आपण देखील मंचावर येऊन आसन असतं व्हायचंय, आणि योगेश भारुडे दादा यांना देखील विनंती असेल, आपण देखील यायचंय मंचावर, विनंती असेल आपण यायचंय, आपला देखील या ठिकाणी मंचावर येऊन आपण आसन असतं व्हायचंय। सामन्याला सुरुवात होतो पहिल्याच चेंडूवर, या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय चार धावेने सुरुवात करून देत असताना, सुपरित्या सुरुवात करून देत असताना पाहायला मिळतंय। हॅलो, आपला बारावा खेळाडू दोन्ही संघांनी पाठवायचा आहे, दोन्ही संघांनी आपला बारावा खेळाडू इथे पाठवायचा आहे। भरतदादा पाटील यांचे शुभ हस्ते या ठिकाणी, योगेशजी भारुडे सर यांचा देखील या ठिकाणी शुभ सत्कार होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। एक स्पर्धेची गोड आठवण म्हणून या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येते। या ठिकाणी पोलीस दलातील आपल्याला पाहायला मिळतात एक चांगला असं व्यक्तिमत्व, योगेशदादा भारुडे यांचा देखील या ठिकाणी भरतदादा पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सत्कार करण्यात येतो। आगतम स्वागतम सुस्वागतम। युवराज दादा वाघमोडे यांचा देखील या ठिकाणी सत्कार करण्यात येतोय। केतन भोईर आदरणीय सन्माननीय केतन दादा भोईर उपाध्यक्ष रिक्षा चालक मार्ग संघटनेचे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सत्कार करण्यात येतोय। स्पर्धेची गोड आठवण या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे। पुन्हा एकदा आपण स्पर्धेकडे वळतोय, आलेल्या पाहुण्यांना विनंती असेल आपण मंचावर येऊन आसन असतं व्हायचंय, पुरेपूर प्रयत्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। परंतु चेंडू जातो यावेळेला सीमारेखा पार चार धावांसाठी, चार धावेने धावसंख्येत भर पडत असताना आपल्याला पाहायला मिळतात। धावसंख्या धाफळकर आतापर्यंत तीन चेंडूंचा खेळ होतोय, नव धावा धाफळकर येत असताना पाहायला मिळतात। चला बोलिन संघ विनंती करतो आपला अतिरिक्त खेळाडू कृपया करून कॉम बॉक्स मध्ये पाठवायचा आहे, नाही तर आपल्याला पॅनलाइज करण्यात येईल ह्याची विनंती घ्यायची आहे। आपला अतिरिक्त खेळाडू कृपया करून पाठवायचा आहे। स्पर्धा ही युट्यूब लाईव्ह आहे, जेणेकरून आमच्या टेक्निकल टीमला कोणत्याही प्रकारची अडअडचण येणार नाही याची विनंती घेते। तीन चेंडू नऊ धावा धाफळकर येत असताना ओव्हर द विकेटचा मारा केला जातो, डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळला जातो। अच्छे का सन्मान करो बुरे का अपमान करो, ये क्रिकेट की रणनीती आहे, आणि अशाच प्रकारचं दृश्य आतापर्यंत पाहायला मिळत आहे। सिंगल धाव घेतली जाते, डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळला जातो आहे। जसं म्हटलं जातं ना, मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क ह्या दोन्ही गोष्टींना देखील तितकंच महत्व दिलं जात आहे। डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळला जातो, सिंगल धाव घेतली जाते, चार चेंडू दहा धाव धाफळकर येत असताना आखुडे टप्प्याचा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न, सिंगल धाव घेतली जाते का, सिंगलचा डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, सिंगल धाव या ठिकाणी समाधान मानावा लागतं। उत्कृष्ट बॅकअप या ठिकाणी, सिंगल धाव धावसंख्येत एकने भर पडत असताना आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहे। धावसंख्या धावफळकावर अकरा धावा धावफळकावर येत असताना सन्माननीय रुपेशजी कदम यांनी मंचावर यायचंय, समालोचन कक्षामध्ये यायचंय। सन्माननीय रुपेशजी कदम याचबरोबर इथं चार धावा जात आहे, चार धावांमुळे संघाच्या धावसंख्येत बदल होतोय। संघाची धावसंख्या होती ती 15 धावा। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 15। इथं गोलंद क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने बारावा खेळाडू पाठवायचा आहे। इथे सन्माननीय रवींद्र घरत यांचं आगमन होतंय, आम्ही आमच्या मंडळातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत करतोय।
सहा चेंडूंचा खेळ होत असताना आपल्याला पाहायला मिळतं 15-10 धावपळीवर येत असताना रवींद्र दादा पाटील यांचं देखील या ठिकाणी सन्मान होतोय. रवी काका या नावाने ओळखला जाणारे एक चांगला असं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं यांचं देखील या ठिकाणी मंचावर आगमन होतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम रवी काका यांना विनंती असेल आपण मंचावर येऊन विराजमान व्हायचंय. धावसंख्या धावफळकर आपल्याला पाहायला मिळतंय सहा चेंडूंचा खेळ होत असताना धावसंख्या धावफळकर येत असताना पाहायला मिळतंय 15 धावा. अमित तांडे रोहित एक डिजेमॅन सहा चेंडूंचा खेळ होत असताना 15-10 धावफळकर येत असताना गोलंदाजी मार्कवर द्वितीय षटक हाताळण्यासाठी आलेला गोलंदाज ओव्हर द विकेटचा मारा केला जातोय. राईट हँड बल्लेबाजा जशा प्रकारची सुरुवात हवी होती तशा प्रकारची सुरुवात करून देत असताना आपल्याला पाहायला मिळतात. चला डोंगरपाडा संघ आपला अतिरिक्त खेळाडू कृपया करून पाठवायची विनंती असेल. प्रदीप गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतंय. सहा चेंडूंचा आतापर्यंत खेळ होत असताना 15-10 धावफळकर येत असताना प्रदीप गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू बिरकावून देण्याचा प्रयत्न निर्धाव चेंडू हाताळला जातोय. पहिलाच चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय सुपर लाईन लेन गोलंदाजीची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. वेलकम रवी काका आपल्याला देखील विनंती असेल आपण मंचावर विराजमान व्हायचंय. पहिलाच चेंडू निर्धाव चेंडू हाताळण्यात यश मिळतंय या ठिकाणी प्रदीप सारखा गोलंदाज पहिलं षटक हाताळण्यासाठी आलेला गोलंदाज कुंदन थोडासा कुठेतरी महागडा पडत असताना पाहायला मिळतोय. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतोय पहिला चेंडू निर्धाव चेंडू हाताळण्यात यश मिळतंय. यावेळेला बॅटची कडा घेऊन चेंडू येतोय. पॉइंट रिजन मध्ये सिंगल धाव घेतली जाते सिंगल धावर समाधान मानावं लागतं. दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ होत असताना पाहायला मिळतं. धावसंख्या धावफळकर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते ना ती 16 धावा धावफळकर येत असताना म्हणजे रिक्षा चालक मालक संघटना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. एक भव्य दिव्य असं आयोजन या ठिकाणी पाहायला मिळतंय. पहिलं पारितोषिक आपण पाहायला गेलं तर 11,111 रुपये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. तसंच आपल्याला पाहायला मिळतं एक उत्कृष्ट असा चषक पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे स्पर्धेचं आकर्षक म्हणून आपण पाहायला गेल्यानंतर एक बकरा देखील पाहायला मिळतोय. चेंडू यावेळेला जातोय वन बॉम्ब सीमारेखा पार चार धावेमध्ये जात असताना चार धावेने धावसंख्येने भर पडली जातोय. येतोय पुन्हा एकदा डिजेमॅन कडे यस तीन चेंडूंचा आतापर्यंत खेळ होत असताना 20 धावा धावफळकर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. सुपरित्या सुपर फलंदाजी करत असताना आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला काय घडतंय बॅटची कडा घेऊन चेंडू येतोय. सिंगल धावेमध्ये डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळण्याचा प्रयत्न पंचांचा इशारा येतोय. लेग बाय हॅलो हॅलो सिंगल धाव येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. सिंगल धावेने धाव संख्या देखील भर पडत असताना आतापर्यंत 21 धावा 21 धावा धावफळकर लगावण्यात आतापर्यंत यश मिळतंय. म्हणजे आपण पाहायला गेल्यानंतर क्रिकेट हा खेळ खरं तर आपण पाहायला गेलो तर प्रेमाचा संदेश देणारा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या खेळाने आपण पाहायला गेलं तर संपूर्ण भारतवर्षाला आज अक्षरशः वेड लावून ठेवलेला खेळ म्हणजेच क्रिकेट. ज्या खेळाने आपल्याला पाहायला मिळतोय पंचांकडे दाद मागितली जाते निर्धाव चेंडू हाताळला जातोय. सन्माननीय हर्षू पाटील इथं उपस्थित झाले आहेत त्यांनी आसनस्थ व्हावं. सन्माननीय हर्षू पाटील यस गडी बाद होतोय. पहिला गडी या वेळेला बॅक टू द डगआउट मध्ये परतावत असताना येतोय एकदा पुन्हा एकदा डीजेमॅन कडे जिथे ऐकूयात आपण एक धुन आणि येऊया पुन्हा एकदा सामन्यामध्ये.
पहिला गडी गमावत असताना धावसंख्या धाफळकर आतापर्यंत 21 धाव धाफळकर लगत असताना आपल्याला पाहायला मिळतं. नवीन फलंदाज रवी यावेळेला स्ट्राईक एंडला येत असताना राईट हँड बल्लेबाज, परंतु गोलंदाजाचं सुपरित्या कमबॅक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. सुरेख लाईन लेने टप्पा गोलंदाजाचा पहिला चेंडू या ठिकाणी. रवी आपलं वैयक्तिक खातं खोळत असताना क्षेत्रक्षणामध्ये धुंदळ उडतंय, ह्याच रूपांतर दोन धावेमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. जो रनचुरा आहे ना उसको रनचुरन कहते है, और जो मनचुरा आहे ना उसको मनचुरन कहते है. धावसंख्या दोन धावेने भरभरत असताना, यस थँक यू डीजे, धावसंख्या धाफळकर आतापर्यंत 23-23 धावा धाफळकर लगत असताना दोन षटकांचा खेळ होत असताना, म्हणजे पहिलं षटक आपण पाहायला गेल्यानंतर पहिल्या षटकामध्ये आपल्याला 15 धावा धाफळकर खर्ची पडत असताना पाहायला मिळतात. 6 चेंडू 15 धावा, आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतात प्रदीप सारखा गोलंदाज एक गडी गमावत असताना 6 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 8 धावा खर्ची पडत असताना आपल्याला पाहायला मिळतात. एक सुपरित्या संघासाठी कमबॅक करून देणारा हा षटक आपल्याला पाहायला मिळतंय. एक रंगलेला सामना, रोमांच थरार, पद आलित्य, संघर्ष नाट्य, तुंबळ युद्ध, आनंदाच्या लाटा, सर्व काही या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. जिथे आपल्याला संघ पाहायला मिळतोय, एकीकडे डोंगरपाडा एक नामांकित संघ, तर दुसरीकडे संघ बोलिंग संघ देखील आपल्याला पाहायला मिळतोय. दोन षटकांचा खेळ होत असताना आतापर्यंत 23 धावा धाफळकर येत असताना पाहायला मिळतात. येतोय तोपर्यंत पुन्हा एकदा डीजेमॅन कडे, जिथे ऐकूयात एक सुमधुर संगीत आणि येऊया पुन्हा एकदा सामन्यामध्ये. दिल्या 500च्या 3-3 शंभरच्या नोटा, आपल्याला जमत नाही धंदा खोटा. मी ही शोभाला पक्का नको अडा नि समजू मला, पैसे दिलेच नाही नको अडा नि समजू मला, पैसे दिलेच नाही. दोन षटकांचा खेळ होत असताना धावसंख्या धाफळकर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहे. 23-23 धावा धाफळकर येत असताना पाहायला मिळत आहे. सुपरित्या गोलंदाजी हाताळत असताना प्रदीप सारखा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे. गडी गमावत असताना 6 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 8 धावा खर्ची पडत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. ज्या खेळाने तुम्ही आम्हाला मित्रांनो वेड लावलं ना, तो खेळ म्हणजेच क्रिकेट. ज्या खेळाने आज असंख्य भारताला वेड लावलं, तो खेळ म्हणजेच क्रिकेट. आणि ज्या खेळाने आपल्याला ओळख निर्माण करून दिली ना, तो खेळ म्हणजेच क्रिकेट. आणि क्रिकेट आणि क्रिकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. रिक्षा चालक मालक संघटना अर्णाले यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतोय. टेनिस बॉल क्रिकेटची खमंग मेजवानी घेऊन येणारा हा खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आजच्या दिवसातील दुसरा सामना जिथे आपल्याला रंगत असताना पाहायला मिळतोय. लढाई जिथे एकीकडे डोंगरपाडा संघ, तर दुसरीकडे बोलिंग संघ. डोंगरपाडा संघ प्रथम तर आपल्याला पाहायला मिळतो अकोट्या टप्प्याचे चेंडू बिरकावून देण्याचा प्रयत्न. बॅटची प्रॉपर कनेक्ट होत नाही, सिंगल धाव घेतली जात आहे. सिंगल धावर समाधान मानावं लागतंय. सिंगल धावेने धावसंख्या एकने भर पडत असताना 24-24 धावा धाफळकर आपल्याला पाहायला मिळतात. भरपूर आखुडे टप्प्याचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला होता, जिथे आपण कालच्या दिवसामध्ये आपण पाहायला मिळाला होता, जिथे गुजरात टायटन्स विरोधामध्ये चेन्नई सुपर किंग असा सामना एलिमिनेटर 1 चा तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. भारतीय संघाचे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी अंतिम फेरीमध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे आपण पाहायला गेलो चेन्नई सुपर किंग ह्या संघाचा विचार केला तर लगातार 10 वेळा आपल्याला पाहायला मिळतोय. 16 सीझन आणि चेन्नई सुपर किंग संघ हा 10 वेळा अंतिम फेरी मोजण पर्यंत पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळतो, आणि 4 वेळा हाच संघ चॅम्पियन संघ ठरत असताना आपल्याला पाहायला मिळतो. तर दुसरीकडे आज विचार केला तर आज आपल्याला प्रेक्षकांच्या माहितीसाठी एकीकडे लखनौ तर दुसरीकडे मुंबई इंडियन्स, म्हणजे आपली मुंबई आज खेळत असताना पाहायला मिळेल. एलिमिनेटर 2 चा सामना आज आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय, जिथे आपण धावसंख्या धाफळकर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतंय. एकीकडे रवी खेळतोय तर दुसरीकडे सावंत सारखा फलंदाज. आखुडे टप्प्याचे चेंडू एका वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न होता, रिवर्सची पॅटर्न करण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडू येतोय. धावसंख्या धाफळकर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतंय ना 25-25 धाव संख्येला आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतंय. रोख लगावलेला पाहायला मिळतंय. डोंगरपाडा संघ प्रथमतः नाणेफेकीचा कॉल जिंकून या ठिकाणी क्षेत्ररक्षण निवडलेला आहे, आणि तशाच प्रकारची गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळतं. पंचांचा
लेग बायचा इशारा येत असताना पाहायला मिळतात. सिंगल धाव येत असताना खोलवर टप्प्याचा चेंडू, कधी आखोड टप्प्याचा चेंडू, कधी खोलवर टप्प्याचा चेंडू. म्हणजे आपण पाहायला गेलो तर गोलंदाजा मार्फत डोंगरपाड्यातील गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात, एक स्टडी करून आलेले आपल्याला पाहायला मिळतात. बोलिंगचे खेळाडू कशा प्रकारची ताकद आहे, कशा प्रकारची कुवत आहे, ह्याच्यावर देखील तितकाच अभ्यास केलेला आपल्याला पाहायला मिळतो. चार चेंडूंचा आतापर्यंत खेळ होत असताना पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केलं जात आहे, पूल करण्याचा प्रयत्न, परंतु फटका काही सक्सेस होत नाही. रवी आतापर्यंत आपण पाहायला गेल्यानंतर रवी सारख्या फलंदाजाला पूर्णपणे जखडून ठेवलेलं आपल्याला पाहायला मिळतं. रिक्षा चालक मालक संघटना अर्णाला यांच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळत एक सुरेख भव्य दिव्य असा रिक्षा चालक मालक, म्हणजे आपण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे वसई तालुक्यातील पूर्ण रिक्षा चालक मालक संघटना यांच्या वतीने ही स्पर्धा एक फ्रेंडशिप कप म्हणून देखील या स्पर्धेला आपण नाव ठेवू शकतो. अशा प्रकारची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि हे रिक्षा चालक मालक संघटना आपण पाहायला गेला ना तर पूर्ण आगरीकोळी खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आणि आमचा आगरीकोळी समाज पाहायला गेला तर पूर्णपणे हा प्रेमळ समाज आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे 99% माझ्या माहितीनुसार मला वाटतं आमच्या आगरी खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या 4 भर पडत असताना पाहायला मिळत आहे हा प्रेशर रिलीज करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. 32-32 धावा धावफळकावर येत असताना इथं उपस्थित असलेल्या संघांनी एक लक्ष ठेवायचं आहे. आयोजकांमार्फत सूचना आहे, ज्यांच्याजवळ लायसन बॅच असेल असेच खेळाडू मैदानामध्ये उतरवायचे आहेत, नाहीतर तो संघ बाद केला जाईल, याची नोंद घ्यायची आहे. आता चालू असलेला सामना हा बोलिंग वर्सेस डोंगरपाडा या दोन संघांमध्ये बोलिंग संघ प्रथम फलंदाजी करताना धावसंख्या होती ती तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 32 धावा. संघाच्या वतीनं चौथं षटक म्हणजे शेवटचं षटक घेऊन येतोय तो जयेश. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करणार आहे आणि सामना करणार आहे तो रवी मानकर. स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला आहे तो सावंत. जयेश आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन सामना करेल रवी मारण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू जातोय तो लेग स्लिपला. एक धाव चोरण्यात यशस्वी होता. वाईड अवांतर धावसंख्येचा इशारा, वाईड धावसंख्येवर संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. संघाची धावसंख्या होते ती 2 वाढते, संघाची धावसंख्या होते ती 34. आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन जयेश सामना करेल सावंत. राईट आप ओव्हर द विकेटचा मारा लेग साइडच्या दिशेने तटवलाय चेंडू. एक धाव घेण्यात यश मिळवत आहे दोन्ही फलंदाज. एकाच धावावर समाधान मानतायत. संघाच्या धावसंख्येत मात्र बदल होतोय. संघाची धावसंख्या होती ती 33. 1-32 संघाच्या वतीनं चौथं म्हणजे शेवटचं षटक घेऊन जयेश आपल्या षटकातील पुढचा चेंडू. जयेशांचा फुलटॉस पद्धतीचा चेंडू लेफ्ट साईडला पाहायचे. अवांतर धावसंख्येचा इशारा, अवांतर धावसंख्येबरोबर संघाच्या धावसंख्येत मात्र बदल होतोय. संघाची धावसंख्या होती ती 36. जयेश संघाच्या वतीनं चौथं वैयक्तिक पहिलं आणि शेवटचं षटक घेऊन चालू असलेला सामना बोलिंग व डोंगरपाडा या दोन संघांमध्ये क्षेत्ररक्षणामध्ये काही बदल करतायत गोलंदाज. आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन जयेश सामना करेल रवी. रवी मानकर नावाजलेला असा फलंदाज. आपल्या षटकातील पुढचा चेंडू जयेश यांचा सामना करेल
चेंडू फुल केलाय पाहायचे इथे झेल मात्र सुटतोय एक धाव घेताय दुसऱ्या धावीसाठी धावतायत दोन्ही धावा आरामात पूर्ण करतायत तिसऱ्या धावीसाठी धावतायत आणि तीन धावा पूर्ण करण्यात यश मिळवतायत दोन्ही फलंदाज फलंदाज बाद इथं तिसरी धाव चोरताना फलंदाज बाद झालाय मात्र दोन धाव मिळवण्यात यश मिळवलंय दोन धाव संख्येवर संघाच्या धावसंख्येत मात्र बदल होतोय संघाची धावसंख्या होती ती 38 इथं दुसरा गडी बाद होतोय तो सावंत यांच्या रूपात चौथा षटक मार्गस्थ दोन चेंडून आतापर्यंत खेळत असताना 38 धाव धाफ्यावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतो दुसरा गडी धावचीची संधी होती आणि पुरेपूर फायदा घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे आपण पाहायला गेल्यानंतर क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी कुठेतरी चुकी गेली आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं सहज आणि सोप्यारित्या दोन धावा घेतल्या गेल्या आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं अति काही कुठेतरी संकटात नाहीये असं आपल्याला पाहायला मिळतं हे दृश्य पाहायला मिळालं गडी बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतं परंतु वैयक्तिक एकीकडे आपल्याला पाहायला मिळतंय ना सावंत 24 धावेंवर धावचित होत असताना आपल्याला पाहायला मिळतं दोन चेंडूंच आतापर्यंत खेळत असताना धावसंख्या धाफळकर आपल्याला पाहायला मिळतं 38 धावा धाफळकर येत असताना नवीन फलंदाज यावेळेला बोलिंग संघाचा आपल्याला पाहायला मिळतो तेजस इलेव्हन संघ जो अंड्रम बॉक्स क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय की नामांकित संघ अशा संघाकडून आपल्याला बऱ्याचदा पाहायला मिळतोय हाच अनिल दादा एक मोठा असा फॅन फॉलोअर्स आपल्याला पाहायला मिळतो स्ट्राईक एंडला हाच अनिल यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय उंच तगडा ताकदवान फळंदाज आखूड टप्प्याचा चेंडू पहिला चेंडू बिरकावून देण्याचा प्रयत्न परंतु निर्धाव चेंडू हाताळण्यात यश मिळतंय एक सुवर्ण संधी होती फळंदाजासाठी आपण पाहायला गेली तर परंतु पुरेपूर फायदा घेण्यात यश मिळत नाही निर्धाव चेंडू या ठिकाणी येत असताना तीन चेंडूंचा खेळ 38 धाव धाफळकर येत असताना बोलिंग संघ आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतो थोडासा कुठेतरी तणावमध्ये प्रेशर मध्ये आहे कारण पहिल्या दोन षटकामध्ये आपल्याला धावा कोऱ्याने ओढत असताना हा संघ पाहायला मिळाला होता आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतो थोडासा कुठेतरी आतापर्यंत बॅकफुटला जात असताना दोन धावाने धावसंख्येत भर पडली जाते वैयक्तिक खातं कळत जात आहे अनिल सारख्या फलंदाजाचा 40 धावा धाफळकर येत असताना चार चेंडूंचा खेळ होत असताना पाहायला मिळतोय अजून देखील येणारे दोन चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे येणाऱ्या दोन चेंडू मध्ये किती धावांपर्यंत जाण्याचा मजल असेल म्हणजे यावेळेला टॉप गिअर मध्ये आपली गाडी चालवावी लागेल तर आणि तरच धावसंख्या 50 प्लस होऊ शकते परंतु यावेळेला काय घडतंय पुन्हा एकदा गडी बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय फळंदाज बॅक टू द डगआउट मध्ये परतावत असताना दुसरा गडी रनआउटच्या रूपाने अनिल बॅक टू द डगआउट मध्ये परतावतोय शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असणार आहे स्ट्राईक एंडला यावेळेला रवी सारखा फळंदाज रवी देखील आपल्याला पाहायला मिळाला ना तर रवी यांच्या बॅट मध्ये काहीसे फट्टे येत नाही 41 धावा आतापर्यंत 40 धावा धाफळकर लगावण्यात यश मिळत शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी एक चांगली अशी गोलंदाजी हाताळत असताना जयेश सारखा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो गतीमध्ये परिवर्तन केलं जातं प्रत्येक चेंडूवर हाच जयेश शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी आणि शेवटच्या चेंडूमध्ये किती धावांपर्यंत जाण्याचा मजल असेल ह्याच्यावर देखील नजर असेल पूल करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा रवी यांचा पाहायला मिळतोय धावचीची संधी बनते परंतु यावेळेला गोलंदाज चुकी करतोय सिंगल धाव घेतली जात आहे सिंगल धावेने धाव संख्येत 41 धावा कुठल्या गेल्यात आणि येणारे चोवीस चेंडू मध्ये 42 धावान धाफळकर आपल्याला पाहायला मिळतो तोपर्यंत येतोय पुन्हा एकदा टॉस की बॉस मध्ये जिथे आपल्याला सामना रंगताना पाहायला मिळेल जिथे आपल्याला पाहायला मिळतोय एकीकडे चिखल डोंगरी संघ तर दुसरीकडे विरार 11 संघ कामाव जायला उशीर झायला कामाव जायला उशीर झायला बघतोय रिक्षावाला चला चिखल डोंगरी संघ विरोधामध्ये विरार 11 दोन्ही संघाचे संघनायक आपण यायचे आहे टॉस की बॉस मध्ये
आदरणीय सन्माननीय हर्षद दादा पाटील यांना विनंती असेल आपल्या शुभहस्त या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल करण्यात येईल. चिखलडोंगरी संघ आपण यायचंय त्वरित. चिखलडोंगरी संघ आपण त्वरित यायचंय. चला टॉस करण्यासाठी यायचंय. येस चिखलडोंगरी संघ चला त्वरित यायचंय. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतोय विरार इलेव्हन संघ आपण देखील यायचंय. विरार पोलीस इलेव्हन संघ विरोधामध्ये चिखलडोंगरी संघ. आदरणीय सन्माननीय चिखलदादा हर्षद दादा पाटील यांच्या शुभहस्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. छापा असा कॉल येतोय आणि प्रथमतः आपल्याला पाहायला मिळतोय पोलीस इलेव्हन संघ नाणेफेकीचा कॉल जिंकतोय. चला हर्षद दादा पाटील यांना विनंती असेल आपण विराजमान व्हायचंय. दोन संघ आपल्याला पाहायला मिळतात एकीकडे चिखलडोंगरी संघ थांबायचे दोन मिनिटं विनंती असेल. एकीकडे चिखलडोंगरी संघ पाहायला मिळतो दुसरीकडे विरार पोलीस इलेव्हन संघ प्रथमतः नाणेफेकीचा कॉल जिंकतोय. तर काय डिसिजन असेल? बॅटिंग बॅटिंग असेल. बॅटिंग करू आम्ही कारण ग्राउंड थोडं चांगलं आहे आणि स्पीच चांगली आहे तर त्याचा नक्कीच फायदा घेण्याचा आम्ही प्रयत्न करू. समोरचा संघ आपल्याला पाहायला मिळतो चिखलडोंगरी संघ. म्हणजे आपण पाहायला गेला ना तर लगातारच्या मला वाटतं माझ्या माहितीनुसार दोन सीझन मध्ये चॅम्पियन्स ठरलेला संघ चिखलडोंगरी संघ आहे. एक तब्बल असा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यांच्या अपोजिट आपल्याला संघ आपल्याला पाहायला मिळतो प्रथमतः फलंदाजी स्वीकारलेली आहे. गोलंदाजी मध्ये माहिर असणारा संघ आपल्याला पाहायला मिळतो. किती धावांपर्यंत जाण्याचा मजा या वेळेला असेल? चार ओव्हरची मॅच आहे म्हणल्यावर जास्तीत जास्त आम्ही 40-45 मिनिट मारण्याचा प्रयत्न करू किंवा त्याच्यापेक्षा जास्त असू कारण पुढचा संघ खूप चांगला आहे. गोलंदाज चांगले आहेत. नक्कीच अडचण येईल पण 40-45 पर्यंत जाण्याचा आम्ही प्रयत्न करू. या शेवटचा प्रश्न असेल ह्या आयोजनाबद्दल काय म्हणताल? खरंच हे खूप चांगलं आयोजन आहे कारण इथे प्रत्येक एरियातला प्रत्येक रिक्षा चालक किंवा इतर सहकारी येतात इथे चांगल्या पद्धतीने राहतात कारण ही चांगली सुविधा किंवा आपलं ह्या मंचाने ही चांगली व्यवस्था केलेली आहे कारण प्रत्येक व्यक्ती प्रत्येक रिक्षावाला आपल्यामध्ये सामावून घेईल किंवा प्रत्येक संघ कारण ही फक्त रिक्षा चालक मला संघटना आहे पण ह्यामध्ये अशा वेगवेगळ्या हे असतील कारण संघटना असतील तर एकत्र आलेल्या आहेत. ह्याचं खूप चांगलं आहे. हे आयोजन खूप चांगलं आहे. नेहमीच सांगेन की हे आयोजन नेहमी दरवर्षी चालत राहू हीच माझी इच्छा आहे आणि करायला हवं. धन्यवाद. येस खूप साऱ्या शुभेच्छा पुढील मॅच साठी आपल्याला. चिखलडोंगरी संघ प्रथमतः टॉस जिंकले असते तर काय डिसिजन घेतला असता? तरी फिल्डिंगच घेतली असती. म्हणजे आता मना सारखी आपल्याला क्षेत्ररक्षण देखील आलेलं आहे. तर समोरचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय विरार पोलीस इलेव्हन संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर समोरच्या संघाबद्दल कशा प्रकारची रणनीती आखलेली आहे? टीम प्लॅनिंग म्हणजे आमच्यामध्ये आहेत चांगले थोडे गोलंदाज पण आहेत तर टीम प्लॅनिंगमध्ये त्यांना कमीत कमी 35 जाऊन थांबायला. नाही नक्कीच चिखलडोंगरी संघ आपण पाहायला गेला तर एक मोठा असा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि चिखलडोंगरी संघ आपण पाहायला गेला तर माझ्या माहितीनुसार म्हणजे वसई तालुक्यामधील सर्व गावामध्ये जास्तीत जास्त रिक्षा असणारा
हा गाव आपल्याला पाहायला मिळतो, चिखलडोंगरी संघ आपल्याला पाहायला मिळतोय, एक तब्बल असा संघ आपल्याला पाहायला मिळतो. शेवटचा प्रश्न असेल, जास्त काही विचारत नाही कारण ते देखील मला कानमंत्र देत आहे तिथून की जास्त प्रश्न विचारू नको. शेवटचा प्रश्न असेल, हे आयोजनाबद्दल काय म्हणतील? आयोजन खूप चांगलं आहे, आम्ही काही ते दरवर्षी पण खेळलेलं आहे, त्याची उपस्थिती सगळं चांगलेलं आहे. जास्त वेळ घेत नाही तुमचा, ऑल द बेस्ट पुढील मॅच साठी. सामन्याकडे वळतोय, जिथे आपल्याला पाहायला मिळतं की इकडे बोलिंग संघ, तर दुसरीकडे डोंगरपाडा संघ. चालू असलेला सामना हा बोळींज व डोंगरपाडा या दोन संघांमध्ये. बोळींज संघाने प्रथम फलंदाजी करताना 41 धावा केल्या, 42 धावांचं लक्ष दिलं ते डोंगरपाडा संघासमोर. बोळींज संघाने लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय, सामन्याला उशीर होतो याची नोंद घ्यायची आहे. आम्हाला आणखी भरपूर सामने खेळवायचे आहेत, तर आपण क्षेत्ररक्षण त्वरित लावायचंय. पंचांनी सामना त्वरित चालू करायचा आहे, सामन्याला उशीर होतो याची नोंद घ्यायची. हॅलो, चला पंचांना विनंती असेल, कुडू सर सामना त्वरित चालू करायचा आहे. चला जर ऑब्जेक्शन असेल तर आपला आयडी प्रूफ मागवायचा आहे, इथे नसेल तरी चालेल, आपण व्हॉट्सअप करायला सांगायचंय कोणाला तरी, विनंती असेल, परंतु सामना चालू करून घ्यायचंय. चला बाल्या काका सामना चालू करून घ्यायचंय, ऑलरेडी आपल्याला उशीर होतोय. चला लेट्स प्लेचा इशारा द्यायचा आहे पंचा. टिपा सर आपण देखील यायचंय. चोवीस चेंडू 42 धावींचं आव्हान धाफळकर आपल्याला पाहायला मिळतात, जिथे बोळींग संघ विरोधामध्ये डोंगरपाडा संघ आपल्याला पाहायला मिळतो. डोंगरपाडा संघ प्रथमतः नाणेफेकीचा कॉल येऊन क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं, आता मात्र 24 चेंडू 42 धावींचं आव्हान धाफळकर आपल्याला पाहायला मिळतं. रिक्षा चालक मालक संघटना एक भव्य दिव्य असं आयोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. प्रथम पारितोषिक या ठिकाणी 11,111 रुपये, तसेच स्पर्धेचं आकर्षक म्हणून आपल्याला पाहायला मिळतं, अचीवमेंट स्पर्धेचे अचीवमेंट म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं एक बकरा, आणि त्याचप्रमाणे एक आकर्षक चषक देखील आपल्याला पाहायला मिळतं. द्वितीय पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतं 5,555 रुपये, तसेच 5 कोंबडे देखील आपल्याला पाहायला मिळतात, एक आकर्षक चषक देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे ही स्पर्धा आपण पाहायला गेली ना, एक मैत्रीपूर्ण लढत म्हणून ही स्पर्धा आपल्याला दरवर्षीप्रमाणे आयोजित केली जाते. हे स्पर्धेचे आयोजक आपल्याला पाहायला मिळतात अरविंद दादा पाटील, उपाध्यक्ष केतन दादा भोईर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे, स्पर्धेचे सचिव या ठिकाणी शोएब पटेल आपल्याला पाहायला मिळतात, खजिनदार रुडाल्फ डुमेलो हे देखील आपल्याला पाहायला मिळतात, संचालक मंडळ या ठिकाणी आपण पाहायला गेलो भरत, हॅलो भरत दादा भोईर देखील आपल्याला पाहायला मिळतात, हर्षद दादा भोईर देखील आपल्याला पाहायला मिळतात, विशाल घरत आपल्याला पाहायला मिळतात, किशोर दादा पाटील आपल्याला पाहायला मिळतात, दिनेश
बाया घरात म्हणजे बाया दादा आमच्या अर्णालाच एक क्रिकेट वरच अतूट नातं असणार बाया दादा घरात यांना देखील आपल्याला पाहायला मिळतात ह्या स्पर्धेसाठी ज्या ज्या व्यक्तिमत्वांकडून आपल्याला पाहायला मिळत आहे आर्थिक मदत झाले असे आपल्याला पाहायला मिळतात राजहंस रिसॉर्ट तसेच देवराम दादा पाटील देखील आपल्याला पाहायला मिळतात अर्णाला गावाचे माजी सरपंच तसेच भरत दादा भोईर आपल्याला पाहायला मिळतात मानस रिसॉर्ट आपल्याला पाहायला मिळत आहे किनारे रिसॉर्ट आपल्याला पाहायला मिळत आहे मंथन रिसॉर्ट आपल्याला पाहायला मिळत आहे अर्चना पाटील आपल्याला पाहायला मिळतात किशोर पाटील शोएब पाटील दिनेश घरात दत्तात्रय कैलासवासी दत्तात्रय पाटील यांच्या स्मरणार्थ देखील आपल्याला पाहायला मिळत आहे ह्या सर्वांकडून आपल्याला पाहायला गेल्यानंतर एक आर्थिक मदत देखील या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि ह्यांच्या सर्वांच्या वतीने ही स्पर्धा आपण पाहायला गेलो ना तर आज सक्सेसफुल्ली रित्या सक्सेस होत असताना पाहायला मिळत आहे स्पर्धेच्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी स्पर्धा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतात सुरुवात जशा प्रकारची हवी होती तशा प्रकारची सुरुवात करून देत असताना पहिले चेंडूवर सीमारेखा पार चेंडूला दहाडला गेला चार धावेने धावसंख्येत भर पडत असताना पाहायला मिळत आहे म्हणजे लक्ष आपण पाहायला गेल्यानंतर 24 चेंडू 42 धावेंचा आव्हान दाफळकर पाहायला मिळत आहे परंतु एक चेंडू चार धावा पहिले चेंडूवर चार धावेने सुरुवात करून देत असताना दोन्ही सलामीवर फलंदाज पाहायला मिळत आहे एकीकडे पंकज आहे दुसरीकडे विशाल सारखा फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे हे दोन्ही खेळाडू आपण पाहायला गेलो ना तर मारंबलपाडा संघाकडून देखील आपल्याला अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात पंकज दुसरीकडे विशाल सारखा फलंदाज मारंबलपाडा मारंबलपाडा म्हटलं राज आम्ही दर्याचं राज आम्ही मुंबईचे राज आम्ही दर्याचं राज आम्ही मुंबईचे राज आम्ही दर्याचं राज यस थँक्यू डीजे दोन चेंडू आठ दहा धाफळकर येत असताना दोन चेंडूवर लगातारचे दोन प्रहार आपल्याला पाहायला मिळतात पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न पंकज यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतं परंतु यावेळेला गतीमध्ये परिवर्तन केलं जात आहे निर्धाव चेंडू हाताळला जाते तीन चेंडूंचा आतापर्यंत खेळ होत असताना पाहायला मिळत आहे आठ दहा धाफळकर येत असताना 24 चेंडू 42 धावेंचं आव्हान क्षमासावी चार चेंडूंचं खेळ होत असताना पाहायला मिळतं पुन्हा एकदा दहाडला गेला चेंडू जातो या वेळेला क्षेत्रकाच्या दस्तकाला मस्तक देऊन चार धावेंसाठी पुरेपूर प्रयत्न चला प्रेक्षकांनी आमच्यापर्यंत माहिती कळवायची आहे चार धावा आहेत का चिखलडोंगरी संघ चार धावा आयोजक यस चार धावा थँक्यू चमन विवेक पाच चेंडूंचा आतापर्यंत खेळ होत असताना पाहायला मिळतं बारा दहा धाफळकर येत असताना शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे धावसंख्या धाफळकर आतापर्यंत बारा दहा धाफळकर येत असताना पाहायला मिळतं पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न बॅटची कडा घेऊन चेंडू येतो यावेळेला शरीराला लगत आदळतोय निर्धाव चेंडू हाताळला जात आहे सहा चेंडूंचा खेळ होतोय एक ओव्हरची समाप्ती होत असताना धावसंख्या सहा चेंडू बारा दहा धाफळकर येत असताना येतोय पुन्हा एकदा डीजे मॅनकडे करेंगे पार्टी बीवी को डरने का नहीं भाई लोग चलो आज करेंगे पार्टी बीवी को डरने का नहीं ओ बुलासी है मगर जाने का नहीं ओ बुलासी है मगर जाने का नहीं येणारे 18 चेंडू 18 चेंडू मध्ये 30 धावींची गरज धाफळकर आपल्याला पाहायला मिळत आहे आमचे समालोचक साथी आणि आमचे टेक्निकल स्कोरर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात रुपेश दादा कदम साईनाथ संघाकडून बऱ्याचदा खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतं एक उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय आज स्कोररची भूमिका निभावत असताना सहा चेंडूंचा खेळ होत असताना धावसंख्या धाफळकर आपण पाहायला गेली
बारा दहा धफा कर येत असताना अनिल गोलंदाजी मार्कवर राउंड द विकेटचा मारा केला जातो. पहिला चेंडू आखुड टप्प्याचा चेंडू पुरेपूर प्रहार या ठिकाणी चेंडूने दहाडला गेला सीमारेखा पार सहा धावांसाठी. यस डीजे मंग बस की लवकर मारू या स्टार्टर जाऊ माझ्या बुलेट वर चोवीस चेंडू बेचाळीस धावांचा मन धाफळकर आपल्याला पाहायला मिळाला होता. परंतु मनगटामध्ये स्वतःला सिद्ध करण्याची ताकद स्वप्नामध्ये इच्छाशक्ती असेल ना तर कोणतीही गोष्ट अशक्य नसतं. आणि अशाच प्रकारचा आतापर्यंत खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि क्रिकेटमध्ये आपण पाहायला गेला तर कोणताही टार्गेट देखील अशक्य नसतो. आणि हाच प्रयत्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक चेंडूवर प्रहार पाहायला मिळतो. कधी सिंगल, कधी डबल, कधी चार तर कधी सहा धावेने धावसंख्या आतापर्यंत 20 धावा धाफळकर आतापर्यंत कुठल्या गेल्यात. येणारे सोळा येणाऱ्या सोळामध्ये अजून देखील आपल्याला पाहायला मिळतं 22 धावींची गरज धाफळकर अजून देखील आपल्याला पाहायला मिळतं. जिथे एकीकडे बोलिंग संघ तर दुसरीकडे डोंगरपाडा संघ एकीकडे विशाळ खेळतो दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतोय सुप्रप्रित्या फलंदाजी करत असताना पंकज सारखा फलंदाज ज्याच्या बॅट मधून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात 13 धावींची खेळी करत असताना पंकज सारखा फलंदाज पुन्हा एकदा अलवार गतीचा प्रयत्न चेंडू पंचांकडे दाद मागितली जात आहे निर्धाव चेंडू हाताळण्यात यश मिळत आहे. तीन चेंडू आतापर्यंत हाताळले गेल्यात 8 धावा खर्ची पडत असताना अनिल सारखा गोलंदाज पुढील चेंडू वैयक्तिक षटकातील चौथा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न बॅटची कडा घेऊन चेंडू येतोय यावेळेला फाईन लेग रिझन मध्ये चेंडू विष्णू काका येतोय चेंडूच्या पाठी परंतु चेंडू दहाडला गेलाय सिंगलचं डबल डबलचं टिबल मध्ये यावेळेला कन्वर्ट केलं जातं. 3 धावा सहज आणि सोपे रीत्या धावसंख्येमध्ये भर पडत असताना पाहायला मिळतात. धावसंख्या 3 रूपाने आतापर्यंत भर पडत जात असताना 23 धावा. चार चेंडूंचा आतापर्यंत खेळ होत असताना आपल्याला पाहायला मिळतात 23 10 धाफळकर येत असताना रुपेश कदम एक चांगला असा टेक्निकल स्कोरर मॅन्युअल स्कोरर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आमच्यापर्यंत पुरी माहिती पोहोचवत असताना एक क्रिकेटवरचं अतूट प्रेम असणारं हे नातं आज आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये आमच्यासोबत आपल्याला पाहायला मिळतात एक मॅन्युअल स्कोररची कार्यरत निभावत असताना या ठिकाणी रुपेश कदम एक चांगलं असं व्यक्तिमत्व चांगला असा उत्कृष्ट असा एक खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला आमचे प्रिय मित्र रुपेश दादा कदम अतिरिक्त धावीने धावसंख्येत पुन्हा एकदा भर पडत असताना रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय चेंडूला दहाडला जातोय यावेळेला सीमारेखा पार जातोय का वन बाउंस सीमारेखा पार 4 धावींसाठी. यस डीजे मेरे साई सरकार मेरे साई सरकार पाच चेंडू मध्ये आतापर्यंत 16 धावा म्हणजे अनिल कुठेतरी थोडासा महागडा पडत असताना आपल्याला पाहायला मिळाला होता. पहिलं षटक हाताळण्यासाठी आलेला गोलंदाज 6 चेंडू मध्ये 12 धावा खर्च पडला आणि त्यानंतर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय 5 चेंडू मध्ये 16 धावा खर्च पडत असताना अनिल सारखा गोलंदाज येणारे तेरा मध्ये 14 धावांची गरज. दोन्ही सलामीवर फलंदाज एकीकडे विशाळ खेळतोय तर दुसरीकडे पंकज सारखा फलंदाज आतापर्यंत मैदानाला आगळावतोय. आखुडी टप्प्याचा चेंडू यावेळेला काय करताय जब बडे शॉट होते ना तब दिमाग पे भी हल्ला होता है आणि अशाच प्रकारचं दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेला दिमागावर हल्ला झालाय गोलंदाज आपण पाहायला गेलो तर पूर्णपणे प्रेशरमध्ये आहे तणावामध्ये आहे आतापर्यंत दबावामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि आपण पाहायला गेला तर हा प्रेशर भरा अतिरिक्त धावी येत असताना पाहायला मिळतात. धावसंख्या धावफळकर आतापर्यंत आपण पाहायला गेल्यानंतर 29 धावा अजून देखील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असणार आहे 5 चेंडू 17 धावा आतापर्यंत खर्च पडत असताना शेवटचा चेंडू पुन्हा यावेळेला काय घडलं जातं पंच पुन्हा आमच्यापर्यंत वळतात. महेश कुडू सर दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात हाताची एक्सरसाइज करत असताना व्हाईटच्या रूपाने अतिरिक्त धावा 30 धावा धाफळकर कुठल्या जातात शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी 13 चेंडू 12 धावांची गरज.
म्हणजे सामना होता कुठे, सामना आणलाय कुठे आपण पाहायला गेला तर पंकज सारखा फलंदाज दुसरीकडे विशाल खेळतोय, काय फलंदाजी केली जात आहे, दोन षटकांचा खेळ होतोय, धावा संख्या धाव फळकावर 15 सरासरीने 30 धावा धाव फळकावर. यस डीजे येणारे 24 मध्ये 42 ची गरज होते आणि यावेळेला सामना काय करतोय, येणारे 12 येणारे 12 मध्ये 12 धावांची गरज. म्हणूनच क्रिकेटमध्ये असं बऱ्याचदा म्हटलं जात ना की इंग्लंडचं हवामान, बायकोचा मूड आणि क्रिकेटचे हवामान कधी बदलणार ह्याचा काही पत्ता लागत नाही. येणारे 12 येणारे 12 चेंडू मध्ये 12 धावांची गरज, यावेळेला काय घडेल. परंतु संकटावर अशा प्रकारे मित्रांनो तुटून पडायचं ना की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. यावेळेला कोणता संघ इतिहास घडवेल, पहिला चेंडू आपण पाहायला गेला तर निर्धाव चेंडू, बाजीराव सारखा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो, पहिला चेंडू निर्धाव चेंडू हाताळण्यामध्ये यश मिळतं. 11 येणाऱ्या 11 मध्ये 12 धावांची गरज असताना धावफळक आपल्याला पाहायला मिळतो, ओव्हर द विकेटचा मारा केला जातोय. पुढील चेंडू पुन्हा एकदा बाजीराव गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय, लॉंग ऑफच्या दिशेने चेंडूला दाडला गेला, चेंडू जातोय सीमारेखा पार, 6 धावांमध्ये विशाल यांच्या बॅट मधून येणारा ब्रँडेड षटकार. थँक्यू डीजे. चेंडू लावण्याला धाडला गेलाय, रवी येतोय, चेंडू टिपला जातोय, गडी बाद होतो. विशाल सारखा फळंदाज ज्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतात, एकाकी झुंज देत असणारा हा फळंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. विशाल सुपप्रित्या फळंदाजी करत असताना वैयक्तिक 21 धावा ज्याच्या बॅट मधून कुठल्या गेला, हा सलामीर फळंदाज यावेळेला बॅक टू द डगआउट मध्ये परतावत असताना नवीन फळंदाज येतो यावेळेला स्ट्राईक एंडला, जयेश सारखा फळंदाज. परंतु बाजीराव एकीकडून आपण बाजीराव यांचा पाहायला गेल्यानंतर 3 चेंडू मध्ये आतापर्यंत 6 धावा खर्ची पडत असताना पाहायला मिळतो. येणाऱ्या नऊ चेंडू मध्ये 6 धावांची गरज, धाफळकर आपल्याला पाहायला मिळतो. नवीन फळंदाज जयेश यावेळेला स्ट्राईक एंड आखुड्या टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा बाहेर लागेला आहे. चेंडू यावेळेला उंची जास्त लांबी कमी झेळ टिपला गेलाय अनिल यांच्याकडून, गडी बाद होतोय. जसा जयेश येतोय तसा वेळेला पुन्हा एकदा बॅक टू द डगआउट मध्ये पडता येतोय. यस डीजे नवीन फळंदाज हर्ष देत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेक्षकांकडून देखील माहिती कळवण्यात येत आहे की मूर्ती लहान परंतु कीर्ती महान असा हा फळंदाज यावेळेला स्ट्राईक एडला येत असताना पाहायला मिळतोय. हर्षल सारखा फळंदाज 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळत असताना पाहायला मिळतोय.
सुपर रित गोलंदाजी हाताळत असताना दुसरीकडून आपल्याला पाहायला मिळतो बाजीराव सारखा गोलंदाज आतापर्यंत, परंतु यावेळेला बाजीराव चुकी करतोय. आउटसाइड द लेग स्टंपचा मारा, पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो, नवीन फलंदाज येतोय आणि अशा वेळेला चुकी घडत असताना पाहायला मिळतंय बाजीराव सारख्या गोलंदाजांकडून. नवीन फलंदाज आहे, एक कॉन्फिडन्स उंचावलेला गोलंदाज, परंतु यावेळेला चुकी करत असताना पाहायला मिळतोय. आखुडी टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा तेच चित्र आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतंय. चेंडू यावेळेला पहिला चेंडू आपण पाहायला गेलो तर आउट साइड द लेग स्टंपचा मारा. यावेळेला काय घडतं, आउट साइड द ऑफ स्टंपचा मारा, अतिरिक्त धावेने धाव संख्येत भर पडत असताना पाहायला मिळतं. चार चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय, दोन चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. येणारा आठ चेंडू, येणारा आठ चेंडू मध्ये अजून देखील चार धावांची गरज असणार आहे. धाफाकार डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळला जातोय, सिंगल धाव घेतली जातोय. म्हणजे क्रिकेटमध्ये आपण बऱ्याच असं देखील म्हणतो ना की अच्छे का सन्मान करो बुरे का अपमान करो, अशाच प्रकारचं दृश्य काहीसं आपल्याला पाहायला मिळतंय. डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळला गेला, सिंगल धाव घेतली गेली, जो फलंदाज आतापर्यंत लहरामध्ये आहे त्याला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न केला जातोय. पंकज पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पंकज यावेळेला MS धोनी स्टाईल मध्ये आपल्या संघाला विजयी करून देईल का ह्याच्यावर देखील यावेळेला नजर असणार आहे. आखुडी टप्प्याचा चेंडू आणि यावेळेला MS धोनी कॉपी बुक स्टाईल मध्ये आपल्या संघाला विजयी करत असताना पाहायला मिळतोय. एकतर्फा असा विजय असं आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या दिवसातील पहिल्या दिवसातील क्षमा असावी दुसरा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा डोंगरपाडा संघ एकतर्फा असा सामना विजयी करत असताना कॉंग्रॅच्युलेशन बाय डोंगरपाडा संघ अँड हार्ड लक बाय बोलिंग संघ. आपल्याला देखील पुढील वर्षांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. येणारा सामना चला आपण त्वरित यायचं, एकीकडे विरार इलेव्हन संघ तर दुसरीकडे चिखलडोंगरी संघ. चिखलडोंगरी संघ आपण त्वरित मैदानामध्ये जायचंय.